तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, इंस्टाग्राम रील्सवरती हे सॉन्ग खूप ट्रेंडिंगला चालू आहे, त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे। आणि आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲप्लिकेशनमधून बनवला आहे, त्यामुळे कम्प्लीट बघून नक्की एडिट करा। सोबत मित्रांनो, जे पण काही मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून। तर सुपर व्हीपीएन पहिले ऑन करून घ्या, कनेक्ट करून घ्या। कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका। कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल। तर न्यू प्रोजेक्टचा आयकन, त्याच्यावर क्लिक करा। जो तुमचा मॉडेल इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या। तर या पद्धतीने आपण एक घेतलाय मॉडेल इमेज सिलेक्ट करून अशा पद्धतीने। तर बघू शकता इथं बघू शकता तुम्हाला एक इफेक्टच्या एक ऑप्शन भेटलं रेटिओचं, त्याच्यावर क्लिक करून साईज 9.16 सिलेक्ट करणे ते येस म्हणा। या पद्धतीने साईज सिलेक्ट केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड व्हिडिओ असं ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करून खाली असे 5 ऑप्शन ओपन होणार। तर पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड, तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका। तर आपण या पद्धतीने घेतला आहे सॉन्ग। तर मॉडेलची इमेज क्लिक करा आणि त्याला असं लास्टपर्यंत घेऊन टाका। नॉर्मली पुढं ठेवा बॅक या, परत सॉन्गवर क्लिक करा, म्हणजे आपण आलो त्याच्या कम्प्लीट लास्टला। परत बॅक या, मॉडेलची इमेज क्लिक करा आणि इथं एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट, त्या ऑप्शन जर क्लिक केलं तर तिथं आपला कट पडतो ना। हा जो पार्ट आहे लास्टचा त्याला त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका। जे लास्टचं ना टॅप टू टेस्ट कॅप कटचं, त्याच्यावर सुद्धा क्लिक करून त्याला पण डिलीट करून टाका। सॉन्ग आणि फोटो फाईनली आपल्या इथं रेडी झाला आहे। आता बीट आणि इफेक्ट सर्व कशी का लावायचे तुम्हाला सर्व सांगून देतो। आता या पद्धतीने बघू शकता। तर आता आपलं पहिलं बीट आहे, तर आपलं पहिले बीट म्हणजे नॉर्मली पुढे यायचं। नॉर्मली पुढं आल्यानंतर प्लेच्या खाली डॉट येतो, तिथं आपलं पहिले बीट आहे। तर बीट कसं काय लावायचं, मॉडेलची इमेज क्लिक करायचं आणि इथं एक नंबरला तुम्हाला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट, त्या स्प्लाईट नावाचं ऑप्शन जर क्लिक केलं तर तिथं आपलं लागलं म्हणजे पहिलं बीट। त्यानंतर तर बीट आहे ते म्हणजे आपलं 1 सेकंद, त्या पुढचं बीट आहे ते आपलं 2 सेकंद, त्याच्यानंतरचं बीट आपलं 3 सेकंद, त्या पुढचं बीट आपलं 4 सेकंद, त्यानंतरचं बीट आपलं 6 सेकंद, त्यानंतरचं बीट म्हणजे 8 सेकंद, त्या पुढचं बीट 10 सेकंद, त्यानंतरचं 10 सेकंद प्लेच्या खाली कम्प्लीट डॉट, त्या पुढचं बीट आपलं 11 सेकंद, त्या पुढचं बीट 12 सेकंद, त्या पुढचं बीट 13 सेकंद, त्या पुढचं बीट म्हणजे 14 सेकंद, परत त्या पुढचं बीट म्हणजे 15 सेकंद, त्या पुढचं बीट आपलं 17 सेकंद आणि आपल्या व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे 19 सेकंद। तर यापर्यंत तुम्ही बीट लावून घ्यायचे, तुम्हाला सर्व बीट मी सांगितले। तर आता आपल्याला फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे, तर पहिली इमेज क्लिक करा, दुसरं इमेज क्लिक करा। दुसरं इमेज क्लिक केल्यानंतर इथं 3 नंबरला तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन भेटल, तर त्या ॲनिमेशनचे ऑप्शन क्लिक करा। तर क्लिक केल्यानंतर बघू शकता इनमध्ये येऊन रॉक वर्टिकलीवाला ॲनिमेशन चूज करायचा, त्याला त्याच्यावर क्लिक करून साईज ॲटोमॅटिक सेट असेल इथं येस म्हणा। बघू शकता 3 नंबरची इमेज परत क्लिक करा, परत त्या ॲनिमेशनमध्ये जा, तिथं लावायचा रॉक वर्टिकली। परत 4 नंबरची इमेज क्लिक करा, तिथं सुद्धा आपल्याला लावायचा रॉक वर्टिकली। 5 नंबरची इमेज क्लिक करा, तिथं सुद्धा लावायचा आपल्याला हाच इफेक्ट आणि ते यस म्हणा। या आपण इफेक्ट लावल्यानंतर यायचा आपल्याला 4 सेकंदवरची इमेज, त्याच्यावर क्लिक करून परत त्या ॲनिमेशनमध्ये जा। तिथं लावलं आपण कॉम्बोमध्ये यावरती, 3 ऑप्शन भेटणार तुम्हाला इन आउट कॉम्बो, तर कॉम्बोमध्ये या। तिथं लावायचा आपला स्लाईड अँड वेव नाव इफेक्ट, त्याला सिलेक्ट करून ते येस म्हणा। परत त्या पुढचं इमेज क्लिक करा, म्हणजे 6 सेकंदवरची इमेज ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये जा। तिथं लावायचं आपल्याला झूम वन, या परतीन सिलेक्ट केल्यानंतर इथे येस म्हणा। परत त्या पुढची इमेज क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या, तिथं सुद्धा लावायचं आपल्याला झूम वन। त्या पुढची इमेज लावायचं आपल्याला लेफ्ट झूम या परतीन। परत त्या पुढची इमेज लावायचं आपल्याला राईट झूम, त्या पुढची इमेजला लावायचा आहे तो म्हणजे लेफ्ट झूम या परतीन। परत त्या पुढची इमेज लावायचा, तिथं लावायचा आपला राईट झूम या परतीन। परत त्या पुढची इमेजला लावायचा आपल्याला रॉक वर्टिकली, म्हणजे 13 सेकंदवरची इमेज हो, त्या पुढची इमेज लावायचा आपल्याला रॉक वर्टिकली। बघू शकता। परत त्या पुढची इमेज लावायचा आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन स्लाईड अँड वेव। बघू, परत त्या पुढचे म्हणजे 17 सेकंदाची इमेज लावायचा आपल्याला झूमवर, त्या पुढची इमेजला लावायचा आपल्याला झूमवर, आपल्या व्हिडिओच्या लास्टचं इमेज म्हणजे तिथं लावायचा आपल्याला ॲनिमेशन झूमवर, या पद्धतीने लावल्यानंतर इथे येस म्हणा। तर बघू शकता तुम्हाला ॲनिमेशन मी सर्व सांगून दिले। तर आता इफेक्टमध्ये यायचं, इफेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकता
रिपीटमध्ये आल्यानंतर स्टार्टिंग लिहा, तुम्हाला इफेक्टमध्ये आल्यानंतर तीन ऑप्शन भेटणार खाली, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट. तर पहिलं काम म्हणजे व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हॅलो ब्लर नाच इफेक्ट भेटल. जे इफेक्ट नाही भेटले वर सर्च करा 100% भेटणार. तर मी घेतो हॅलो ब्लरला सिलेक्ट करून. सिलेक्ट केल्यानंतर त्याला ठेवायचं आपल्याला फक्त इथपर्यंत 4 सेकंदापर्यंत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली त्याच्या प्रॉपर्टीज ओपन होणार. तर पहिलं ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट, तर ॲडजस्टवर क्लिक करा. त्याची इंटेन्सिटी आहे ती पूर्ण 100 कोन टाकणे तर येस म्हण या पद्धतीने बघू शकतो. एवढं केल्यानंतर 4 सेकंदावर यायचं बॉडी फिटमध्ये जा खाली. बॉडी फिटमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला, तर बघू शकता तिथे इलेक्ट्रिक लाईट या पद्धतीने इफेक्ट भेटल, त्याला सिलेक्ट करून ती येस म्हणा. इथं बघू शकता इलेक्ट्रिक या पद्धतीने इफेक्ट भेटल, इलेक्ट्रिक शॉक त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. त्याला ठेवायचं आपल्याला 4 सेकंदापासून तर इथपर्यंत 6 सेकंदापर्यंत या पद्धतीने. अशापर्यंत इफेक्ट दिसेल आपल्याला. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं स्प्लाईट नावाचा ऑप्शन भेटेल वर, स्क्रोल डाऊन करा. स्प्लाईटमध्ये आल्यानंतर इथं 1 नंबरला मिरथिनाथ इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. त्याला स्टार्टिंगपासून तर त्याला सुद्धा 6 सेकंदापर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायचं. त्याच्यावर क्लिक केला तर ॲडजस्टमेंट जा, त्याचा फिल्टर पुन्हा 0 करून टाका. आणि आता वर्टिकल तुमच्या हिशोबाने ते सेट करा मॉडेलच्या इमेजनुसार या पद्धतीने ते येस म्हणतो. एवढं झाल्यानंतर 7 सेकंद आल्यानंतर बॉडी फिटमध्ये या. तिथं ग्लोविंग लाईन्समध्ये या. तिथं आल्यानंतर बघू शकता इथं 9 टेल्स ना ते फिट भेटेल, त्याला सिलेक्ट करून ते येस म्हणा. त्याला सुद्धा स्टार्टिंगपासून एवढ्या पार्टपर्यंत आपल्या ॲड करायचं या पद्धतीने. एवढं झाल्यानंतर परत यायचं आपल्याला 8 सेकंदवर, परत बॉडी फिटमध्ये या. तिथं आल्यानंतर परत बघू शकता तुम्ही तिथं टेक्नॉलॉजीने आधी फिट भेटेल, त्याला सिलेक्ट करून तर येस म्हणा या पद्धतीने. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमेंट आणि स्पीड पूर्वी 100 कोणता या पद्धतीने. एवढं झाल्यानंतर बघू शकता तिथं 10 सेकंद आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. वर सर्च करा जिटर या पद्धतीने. इथं 2 नंबरला इफेक्ट शो होऊन जाईल, त्याला सिलेक्ट करून येस म्हणतो या पद्धतीने बघू शकता. अच्छा सिलेक्ट केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाणं, परत वर सर्च करा फ्लॅश. बघू शकता 1 नंबरला इफेक्ट भेटला इथं, त्याला सुद्धा आपले ॲड करते एवढ्या पार्टपर्यंत अशा पद्धतीने. एवढं झाल्यानंतर तुम्हाला याच्यात 14 सेकंदवर 14 सेकंद आल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. वरती स्क्रोल डाऊन करा, एक ग्लिच नावाचा ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता इथं डिस्टर्ब नाच इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून ती असं म्हणा. त्याला ॲड करायचं 14 सेकंदापासून ते एवढ्या पार्टपर्यंत अशा पद्धतीने. एवढं झाल्यानंतर इथे यायचं आपल्याला 15 सेकंदवर, परत बॉडी इफेक्टमध्ये जा. इथं बघू शकता ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हेल्प फ्लायर नाच इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून ते येस म्हणा या पद्धतीने. एवढ्या पार्टमध्ये ॲड करून टाका आणि ॲडजस्टमेंट जा खाली. तिथून तुम्ही कलर चेंज करू शकता या पद्धतीने, तुम्हाला जो हवा आहे तो साईज सुद्धा यापर्यंत तुम्ही इथं कमी करू शकता. इथं येस म्हणतो. एवढं झाल्यानंतर परत 7 सेकंदवर बॉडी फिटमध्ये या. तिथं लावायचं आपल्याला जिओमेट्रिक या पद्धतीने अशापर्यंत त्याला इथं सेट करून घ्या एवढ्या पार्टपर्यंत. त्याची सुद्धा साईज तुम्ही कमी करू शकता. एवढं केल्यानंतर बघू शकता परत बॉडी फिटमध्ये या. ग्लोविंग लाईन्समध्ये जा. इथं इलेक्ट्रिक या पण इफेक्ट भेटल, त्याला सुद्धा सिलेक्ट करून एवढ्या
या पद्धतीने आपली घेऊन टाका अशा पद्धतीने। तर एवढं झाल्यानंतर फायनल तुमचं इथं बक्ष एवढं झाल्यानंतर तर इथं तुम्हाला एक बघू शकता आपल्याला यायचं म्हणजे इथं 14 सेकंदावरची इमेज हो। तर 13 सेकंदावरची इमेज आल्यानंतर इमेज क्लिक करा, फिल्टरमध्ये जा खाली, फिल्टरमध्ये आल्यानंतर याला ट्युलर्स नाव फिल्टर सिलेक्ट करायचं आहे या पद्धतीने। सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा, सॅच्युरेशन जे आहे ते पूर्ण 0 कोण टाका, -50 कोण टाकणे ते येस म्हणा। एवढं केल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे। वर सेटिंगमध्ये या पद्धतीने फ्रेमरेट 60 करा, कोडेट हाय करून टाका, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका। तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला।